शेवटी तो क्षण आलाच ज्याला कितीही टाळलं तरी टाळता येत नाही. तर सासरी जाण्याची तयारी झालेली आहे. इकडे तुम्ही माझ्या बॅग्स पाहू शकता, म्हणजे अर्थात सगळ्या मुलींसारखं माझंही तसंच आहे. येताना दोन बॅग आणायच्या आणि जाताना सगळं घर घेऊन जायचं सोबत. तर मम्मीला बाय बाय करत होते, शेजारच्या वाटेकर काकीसुद्धा आल्या होत्या, कबीरची आजीसुद्धा आली होती बाय बाय करायला सोडायला मला. कोण बसला रे गाडीत? वरती उभा राहिला होता का? अरे वा, मज्जा आली ना. चल मला बाय कर आता ह्याच्यातच. बाय बाय तू. काय बाय तू? पुढच्या वर्षी भेटू आपण. करल मी तुला फोन करेल. इकडं आला आईकडं का मला फोन कर तू पण. व्हिडिओ बघ हा माझा घेतलाय व्हिडिओ मध्ये. माझ्या लग्नाला आता 14 वर्ष पूर्ण होतील आणि मी नेहमी निघताना हेच म्हणते. आणि कितीही दिवस रहा, म्हणजे आता जवळजवळ मी यावेळेस महिनाभर राहिले होते, कारण मला खूप दिवस झाले यायला मिळालं नव्हतं. जानेवारीत आले होते पट्टे, इतके धावपळी दिवस गेले जे काही मी 8-1 दिवस राहिले होते. तर यावेळी मनसोक्त राहून घेतलं महिनाभर. आणि असं कधीच नाही होत की मी निघले, म्हणजे मी निघाले कितीही दिवस राहिले, सगळं खाल्लं पिल्लं, सगळी मौज मजा केली, म्हणजे मम्मीकडून मला सगळं पुरवलं गेलं, तरीही तिचे डोळे पानवतातच. तिला असं वाटतं आणखी 2 दिवस राहिले असते तर बरं झालं असतं. बट आपलीही काही कर्तव्य असतात सासरकडची, तर घरी जाणं तर गरजेचं आहेत. कितीही दिवस राहा, पुन्हा आपल्या कर्तव्यस्थळी जाणं आहेच. सो अशा प्रकारे आम्ही निघालेलो आहे आता नाशिकला. मिस्टर घ्यायला आलेले आहे, तुम्हाला माहिती आहे. इमॅजिकाचा ब्लॉग टाकलेला आहे, भरपूर जण पाहिला नाही मला वाटतंय, तर मिस नका करू, खूप छान ब्लॉग आहे. सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे वॉटर पार्कची. आणि आता नॅचरल वॉटर आपल्याकडे आलेलं आहे, ते म्हणजे पाऊस सुरू झालेला आहे. अगदी आम्ही निघालो आणि कर्जतच्या जवळपासच आम्हाला पाऊस भेटला आमचं पुन्हा स्वागत करायला नाशिकसाठी. तर आम्ही निघालो आहे. अजून या सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधून बाहेर पडालेलो नाही आहोत. खूप सुंदर असा निसर्ग होता. आणि आम्ही ॲक्च्युली थांबतो इथं दरवेळेस, ही जी जागा दिसते आणि तुम्हाला तिकडे फोटो वगैरे शूट करायला, बट बारीक बारीक पाऊस पडत होता यावेळे, सो टाळलं आणि पुढे निघालो मग नॉनस्टॉप नाशिकला. घरी येऊन पोहोचलेलो आहे, म्हणजेच आता खऱ्या अर्थाने सुट्ट्या आणि प्रवास संपलेला आहे. पण कालच्या वॉटर पार्कमुळे प्रचंड दमलेली आहे मी. पाय इतके दुखत आहेत ना माझे पण, स्वराजे पण, सगळ्यांचेच. तर आता घरामध्ये इकडे फ्लॅटवर फक्त आम्ही बॅग्स ठेवल्या, जे अनवॉन्टेड कपडे आहेत ते इकडे टाकले त्याचे बॅग्स. आणि जे गरजेचं आहे, म्हणजे तिकडे मम्मीने दिले होते खेकडे गरम करून ते आणि खाऊ वगैरे. आणि येता येता आम्ही अन्वीला पिकअप केलेलं आहे. आणि अन्वी मस्त सनरूफमध्ये गाणी लावून दिली होती तिच्या मामाने, गुलाबी साडी वगैरे. आणि आता आम्ही पोहोचलेलो आहे ऑलमोस्ट बंगल्यावर आमच्या, जिकडे सासूसरे असतात तिकडे, माहिती आहे आता तुम्हाला सगळ्यांना. सो तिकडे पोहोचलेले, सो 2 दिवस इकडेच राहणार आहे, आराम करणार आहे पहिले तर 1 दिवस. आता तर म्हणजे 8 वाजलेले आहेत रात्रीचे, जास्तच वाजले असतील. तर आता घरी जाऊन फक्त जी भाजी आणलेली खेकडीची ती टाकायची मसाला वगैरे करून, आणि बस मग काय नाही बाबा, मग आराम करायचा आहे. सो इकडे आमच्या म्हणे माऊला मिठा आहात. काय नाही करत ते बघ. हॅलो माऊ, कशी आहे तू? असं करायचं लाडांनी, जास्त वचक पचक नाही करायचं तिला, असं असं नाही करायचं. नॉर्मल मजा आवते तिला, पण नाही आवडत ना असं. इथं लाव, इथं लाव, इथं काय नाही करत, लाव. अगं लाव ना, लाव लो.
चला आता आल्यासारखा तर आराम केलेला आहे. वॉटर पार्कमुळे पाय खूप दुखलेले होते तर रात्री पूर्ण आरामच केलेला आहे असा छानपैकी असा, पण अजूनही पाय दुखताच आहेत. आणि खाऊ म्हणून आणखी एक गोष्ट आणली होती, ती म्हणजे फणस. तर दोन तीन फणस आणले होते आणि एक फणस आज बाबांनी कापायला घेतला होता, बट बॅड लक की त्यातला अर्धा तो खराब निघाला, कारण झालेलेच आणले होते लगेच खायला म्हणून, तर थोडंसं खराब निघाला त्यातला. बट ठीक आहे, एवढा पण काही नाही, खायला मिळालं. आणि ही आमची छोटी माऊ आता एक नवीन आलेली आहे, तर स्वरा तिच्याबरोबर खेळत होती आणि ती सारखी बाबांच्या मागे पुढे करत होती, म्हणून बाबा तिला सारखे हाकलत होते, कारण त्यांना अजिबात ते मांजर आणि केस आलेले आवडत नाही. बट स्वराने तिला घरात घेतली, नाही तर दारापर्यंतच असतात मांजरी आमच्या. इकडे मॅच चालू आहे, सो स्वरा बसलेली आहे, स्वराचं ते शूटिंग वगैरे चाललं आहे तिचं, मांजरीबरोबरच खेळणं चाललं आहे. आणि बस आता काही नाही, काल मस्तपैकी कालच खेकडीची भाजी करून घेतलेली होती. रात्री काय आल्यावर मी शूट वगैरे करत बसले नाही घरातलं, कारण दमलोच इतके होतो, म्हटलं बस आता जेवायचं आणि झोपही जायचं, एवढंच करायचं. सो ते आमचं काम चालू, म्हणजे ते झालं सगळं, दोन दिवस तिकडे राहिलो आणि मग आता येऊन पोचले पुन्हा फ्लॅटवर. तर फ्लॅटवर आले आणि जो फणस आणला होता, ताईंसाठी पण आणला होता, तो इकडेच ठेवला होता या घरी. तर आधीचा जो फणस होता तो खूप मोठा होता, तो खराब निघाला मला वाटला, तर या फणसची पण वाट लागली. पण घरी आल्या आल्या पहिले चेंज केलं आणि हे काम करायला घेतलं, ते म्हणजे अर्धा फणस कापला आणि पहिले ताईंच्या हवाले केला, म्हणजे हा रात्रीच केला आणि दुसऱ्या दिवशी मग मी हा करायला बसले. म्हणजे काल रात्री आम्ही आलो, फणस कापून दिला ताईंना खाऊ म्हणून आणि अर्धा फणस मग आता मी आमच्यासाठी इकडे कापून ठेवते. तर मला तर जमत नाही, बट मी फर्स्ट टाईम केलं आहे हे फणस कापायचं काम. आणि भाऊला पाहिलं होतं यावेळी, घरी गेले होते ना, तुम्ही जर पाहिला असेल तो व्हिडिओ गेल्या त्या दिवशीचा, भाऊनी मस्त असा फणस कापला होता. बस तीच टेक्निक मी म्हणजे आत्मसात केली आणि मस्तपैकी मला पण मग तो कटिंग करता आला. आणि माझी केकची जी ब्रेड नाईफ आहे ना, तिने एकदम इझिली कापला गेला फणस, काहीच टेन्शन नाही. सो फायनली आता फ्लॅटवर आलेली आहे आणि आता माझ्यासमोर इतकी प्रचंड कामं दिसत आहेत, तुम्हाला काय सांगू. सगळं घर आवरायचं आहे अस्ताव्यस्त, म्हणजे अस्ताव्यस्त काय नाही, पण धूळ इतकी चढली ना प्रत्येक गोष्टीवर. आणि हे दरवेळेसच आहे, मिस्टर येतात जातात बट ते काही झाडूला म्हणजे फरशीला झाडू लावत नाही किंवा झाडूलाच हात लावत नाही, तर त्यामुळे घराची अवस्था होऊन जाते. आणि महिना म्हणजे खूप झाला आहे आता. तर आता चला, आराम मस्तपैकी केलेला आहे मम्मीच्या घरी आणि आता इकडे करायची आहेत कामे. तर आता कामाला मी लागणार आहे, माझी कामं मी करून घेणार आहे, कारण शूट करून करत बसले तर त्याला आणखी वेळ जाणार, त्याच्यामुळे मी करून घेणार ते. आणि हा व्लॉग मी आता इथेच संपवते. सो फायनली तुम्हाला कळलं असेल की मी आता नाशिकला आलेली आहे आणि आता जे काही माझे म्हणजे आत्ताचं माझं काम जे असणार आहे, म्हणजे जे काही पेंडिंग्स व्लॉग आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवणे. तरी हा व्लॉग येईपर्यंत ते मागचे व्लॉग क्लिअर झालेले आहेत. आणि आत्ताही इकडे शांतता नाही आहे, कारण आम्हाला लगेचच आहे लग्न, माझ्या नंदेचं लग्न आहे, मावस नंदेचं यांच्या मावशीच्या मुलीचं. तर त्याची तयारी, त्याची गडबड सुरू होणार आहे इकडे तिकडे येणं जाणं. सो स्टे ट्यून, ब्लॉग बघत रहा, आवडले तर नक्की सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करत जा. चलो टाटा बाय बाय, टेक केअर. जाता जाता अन्वीचा डान्स बघून जा, सामेवर डान्स चाललाय आमचा.